सातपूर भाजी मार्केट परिसरात विद्युत तारांवर पिंपळाच्या झाडाची फांदी पडून स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात खडखडाट झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणधारक बसलेले असताना सुदैवाने त्यांचे प्राण वाचले व मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे तारा तुटून जमिनीवर पडायला लागल्यामुळे स्थानिक व्यावसायिक देखील घाबरून तेथून बाजूला पळाले. सुदैवाने यात सर्वांचे प्राण वाचल्याने मोठी दुर्घटना टळली. जनसेवक समिती महादेवनगरचे विजय आहिरे व अनिल मौले यांनी तिथून जात असताना हा प्रकार बघितला. त्यांनी तात्काळ उद्यान विभाग, महावितरण, मनपा विद्युत विभाग, फायर ब्रिगेड, सातपूर पोलीस यांना संपर्क साधला. तात्काळ सर्वजण घटनास्थळी हजर झाल्याने विद्युत तारा व झाडाच्या फांदींची छाटणी केली. यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला. आम्ही एवढे जीव घेऊन पळत होतो. आमच्या त्या सोसायटीचे माणसं आले पटापट, त्यांनी फोन केले. सातपूरची महत्वाची सोसायटी, त्याजवळ एक पिंपळाचं झाड आहे, मोठं जुनं पिंपळाचं झाड आहे. त्या जुन्या पिंपळाची फांटी आम्हाला खाली येताना दिसली. खाली येताना जशी दिसली तशी त्या मोठ्या विद्युत तारांची एकदम मोठी लाईन गेलेली आहे. त्या लाईनवर पडली. त्या लाईनवर पडलेली असताना खूप मोठा ब्लास्ट झाला. लाईन पूर्ण हे इतका मोठा ब्लास्ट झाला की धडाधड 4-5 वाजी तिथून तुटून गेल्या. त्यात विषय असं झाला का, नागरिक खालचे थोडेसे सावध होते. आवाज ऐकल्या ऐकल्या लगेच सर्वजण इकडे तिकडे धावपळून मोठी घटना एक गावातली टळलेली आहे. इतक्यातच आम्ही समितीच्या वतीने आता अनिल भाऊंनी गवई साहेबांना फोन केला. गवई साहेब बी तात्काळ हजर झाले, त्यांची टीम बी तात्काळ हजर आली आणि त्यांचं काम सुरळीमध्ये चालवलं आहे. आज दुपारी 3:30 सातपूर कमाडीपाशी खूप मोठी दुर्घटना घडली. घटना घडत असताना विजूबाबा महादेवनगर समितीचे अध्यक्ष विजूभाऊ आहेर आणि अनिल मौले आणि माझ्या समितीचे काही पदाधिकारी इथं उपस्थित होतो. तर घटना घडत असताना पिंपळाचं झाड इथं तारेवर पडलं. आम्ही आमच्या समितीच्या वतीने तात्काळ आपले विभागीय विद्युत अधिकारी एमसीबीचे गवई साहेब आणि उद्यानाचे अधिकारी थोरासाहेब यांना तात्काळ बोलून घेतलं आणि ती घटना व्यवस्थित आम्ही क्लिअर करून घेतली. पण समस्त सातपूरकरांच्या वतीने आम्ही एकच सांगू इच्छितो की लवकरात लवकर या भागातील तारा अंडरग्राउंड करण्यात यावा. या प्रसंगी महावितरण विभागाचे उप अभियंता दीपक गवई, मनपा उद्यान निरीक्षक योगेश थोरात, नारायण संवाद, प्रभाग समिती सदस्य विजय भंदुरे, महादेवनगर जनसेवक समितीचे विजय आहिरे, अनिल मौले, विद्युत विभागाचे वायरमन उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.